लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाचं चित्र अचानक बदललं मोहिते कुटुंबानं भाजपला रामराम ठोकत थेट तुतारी हाती घेतली धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेच्या मैदानात उतरले या दरम्यान धैर्यशील मोहितेंनी सर्वाधिक राग कुणावर काढला असेल तर तो माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्यावर राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी मोहिते पाटील म्हणाले की आज एकाच माणसाला मला उत्तर द्यायचे दादांच्या सांगण्यावरून एका रात्रीत तुला आमदार केलं आता एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायची धमक आमच्यात आहे हे एकच वाक्य यंदा माळशिरस मतदारसंघाची निवडणूक कशी होणार हे सांगण्यासाठी पुरेसे तर लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधनं जाणून घेऊयात माळशिरसमधील याच लढतीबाबत गतवेळेस ज्या माळशिरस मधील जोरावर भाजपचे खासदार निवडून आले राम सातपुते पुळशिरस मधून आमदार झाले त्याच माळशिरस वर मोहिते पाटील कुटुंबाचा एक हाती होल्ड एकोणीसशे सत्तेचाळीस वर्षात एक निवडणूक सोडल्यास या मतदारसंघावर मोहिते पाटलांचंच वर्चस्व राहिले एकोणीसशे बासष्ट आणि सदुसष्ट असे सलग दोन टम शंकरराव मोहिते पाटील हे विजयी झाले पण एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात विजयसिंह मोहिते पाटील यांचा शाही विवाह सोहळा हा अंगलट आला आणि काँग्रेसनं शंकरराव मोहितेंचं तिकीट कापलं पण उमेदवार मोहिते पाटील यांच्याच मर्जीतला होता सांगोजीराव आबासाहेब देशमुख हे काँग्रेसकडून तेव्हा बिनविरोध निवडून आले एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये मात्र शंकरराव मोहिते यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला एकोणीसशे ऐंशी मध्ये शंकरराव मोहिते पाटील चिरंजी। पाटील चिरंजीव विजयसिंह विजयसिंह मोहिते हे अपक्ष रिंगणात उतरले आणि विजयी झाले राजकीय ही चे सरपंच म्हणून सुरू झाली होती त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या कालावधीत सोलापूर जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष राहिले ऐंशी ते दोन हजार नऊ पर्यंत या मतदारसंघातून ते तब्बल सहा टम आमदार राहिले आधी काँग्रेस आणि मग राष्ट्रवादीमध्ये आल्याने त्यांना राजकीय मायलेज मिळालं याच आमदारकीच्या जोरावर ते उपमुख्यमंत्रीही झाले सार्वजनिक बांधकाम पर्यटन आणि ग्रामविकास मंत्रीही राहिले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सहकारी साखर कारखाने दूध डेअरी पोल्ट्री फार्म आणि शाळा सुरू केल्या पण दोन हजार आठच्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेत माळशिरस हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी म्हणजेच साठी राखीव झाला त्यामुळे मोहितेंना हक्काचा मतदारसंघ राहिला नाही त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये विजयसिंह मोहिते हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे राहिले पण भारत भालके यांनी त्यांचा पराभव केला इकडे माळशिरस मध्ये मोहिते पाटील यांच्या मर्जीतील राष्ट्रवादीचे हनुमंतराव डोळसे आमदार झाले त्यांनी अपक्ष उमेदवार उत्तमराव जानकर यांचा पराभव केला या निवडणुकीत डोळसांना ब्याऐंशी हजार तीनशे साठ मतं मिळाली होती तर अपक्ष उमेदवार उत्तम जानकर यांना सहासष्ट हजार एकशे चौतीस मतं मिळाली होती दोन हजार चौदालाही हनुमंतराव डोळस आणि उत्तमराव जानकर यांच्यात फाईट होणार होती पण ऐन निवडणुकीच्या धामधूमीत राष्ट्रवादीचे उमेदवार डोळस हे जानकरांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात गेले होते जानकर हे धनगर आहेत पण त्यांच्याकडे हिंदू खाटीक असं जात प्रमाणपत्रे आणि ते बनावट आहे असा दावा डोळसांनी केला होता त्यानंतर चौकशीत जानकरांचं प्रमाणपत्र रद्द झालं त्यामुळे दोन हजार चौदाची निवडणूक ते लढू शकले नाहीत पण त्याच निवडणुकीत हनुमंतराव डोळेसांना सत्याहत्तर हजार एकशे एकोणऐंशी मतं घेऊन ते विजयी झाले होते तर अपक्ष रिंगणात असणाऱ्या अनंत खंडागळे यांना सत्तर हजार नऊशे चौतीस मतं मिळाली होती शिवसेनेचे लक्ष्मण सरोदे सुद्धा तेव्हा रिंगणात होते त्यांना तेवीस हजार पाचशे सदोतीस मतं मिळाली होती या निवडणुकीनंतर मात्र जानकरांचं प्रमाणपत्र हे वैध ठरवण्यात आलं विधानसभा निवडणुकीपूर्वी जानकर हे राष्ट्रवादीत आले तर विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचं कुटुंब भाजपवासी झालं होतं मोहिते पाटलांच्याच मदतीनं माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आले होते त्यांना माळशिरसमधून एक लाखांचं लीड मिळालं त्यानंतर विधानसभेला भाजपने राम सातपुतेंना मैदानात उतरवलं मूळचे बीड जिल्ह्यातील असलेले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून ते राजकारणात आले होते या लढाईत सातपुते हे अवघ्या दोन हजार चारशे मतांनी निवडून आले सातपुतेंना या निवडणुकीत एक लाख तीन हजार पाचशे सात मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या जानकरांना एक लाख नऊशे सतरा मतं मिळाली होती गत पाच वर्षांमध्ये या मतदारसंघात बऱ्याच घडामोडी घडल्यात यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामसाद पुते या दोघांनीही मोहिते पाटील यांच्याशी फारसं जुळवून घेतलं नाही देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने या दोन्ही नेत्यांनी आपलं राजकारण सुरू ठेवलं भाजपने सिंह मोहिते पाटलांना विधान परिषदेवर आमदार केलं पण मंत्रीपदाचा शब्द पूर्ण झाला नाही याची खदखदही मोहिते पाटलांच्या मनात होती त्यामुळे मोहिते पाटलांचे सातपुते आणि नाईक निंबाळकर यांच्याशी सतत राजकीय खटके उडत होते यंदा लोकसभेला मोहिते पाटलांनी भाजपकडे उमेदवारीचा आग्रह धरला पण अगदी पहिल्याच यादीत भाजपकडून नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली यातूनच अखेर धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपला रामराम ठोकला आणि तुतारी फुंकली त्यानंतर माळशिरसचं राजकारण हे बदलत गेलं मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक असणारे उत्तमराव जानकर हे सुद्धा शरद पवारांच्या गटात दाखल झाले यंदाच्या लोकसभेला माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले तर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून त्यांना सत्तर लीड आता विधानसभेला मोहिते पाटलांनी सुद्धा माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर यांच्या मागे आपली ताकद उभी केली आहे शरद पवारांनीही त्यांना उमेदवारीचा शब्द दिलाय जानकरांचं माळशिरस तालुक्यात कार्यकर्त्यांचं भक्कम आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जानकर हेच असणार आहेत तर राम सातपुतेंवर असलेल्या प्रचंड राजकीय रागामुळे त्यांचं पार्सल पुन्हा बीडला पाठवण्याचा निश्चय हा मोहिते पाटलांनी केलाय त्याचवेळी ऐनवेळी लोकसभा निवडणुकीला मोहिते पाटलांनी नि दिलेला धक्का हा देवेंद्र फडणवीस विसरलेले नाहीयेत त्यामुळे भाजपकडून या मतदारसंघात मोहितेंची कोंडी करण्याचं प्लॅनिंग आहे त्यामुळे यंदा माळशिरसमध्ये भाजपचे आमदार राम पुते विरुद्ध मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर असा राज्यभर गाजणारा सामना रंगणार आहे इतकं तर नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी